ज्या नेस्कोचं आपण प्रक्षेपण होत होतं त्या म्हणून मी पाहायला आले. आपण अनेक ठिकाणी आता वॅक्सिनेशन सेंटर उघडतोय. कालच्या दिवसापासून सगळ्यांना सांगितलं जात आहे की 44 वरचे ज्याला कोमॉर्बिडिटी आहे आणि 60 वरील अशा सगळ्यांना आपण इंजेक्शन देतोय. आत्ताच्या केंद्रावरती डॉक्टर नीलमकडनं माहिती मिळाली 4,500 लोकांना आपण आजच्या दिवसात व्यवस्थित आपण इंजेक्शन देणार आहोत. आत्ता तिकडचे बाहेरचे गेट बंद केलेले आहेत. जेवढे लोक आत्ता आतमध्ये आहेत त्या सगळ्यांना आपण घेतोय. आपला सर्व्हर जो ज्याच्यावरनं तो डाऊन झालेला आहे, थोडा स्लो झालेला आहे, त्यामुळे मॅन्युअली आपण लोक लिहून काढतायत आणि मग प्रत्येक व्यक्तीला 3.5 ते 4 मिनटं त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर त्यांना वेटिंग रूममध्ये नेलं जातं आहे. वेटिंग रूममध्ये प्रत्येकाला तिथे 3-3, 4-4 एका वेळेला इंजेक्शनच देतो आहे आपण, म्हणजे वॅक्सिनेशन करतो आहे. अशी आपण या गोरेगावच्या नेस्कोमध्ये 15 सेंटर उघडले. 15 सेंटरमध्ये वेटिंग एक भाग, वॅक्सिन देण्याचा एक भाग आणि वॅक्सिन दिल्यानंतरचा एक भाग असे करून हा प्रॉब्लेम फक्त मुंबईतच नाही तर पूर्ण देशात आहे, संपूर्ण राज्यात आहे. आपल्याकडे मोठे मोठे जे जम्बो सेंटर आहेत जिथे वॅक्सिन ज्या पद्धतीने पोचते तर आपण तिथे कुठलाही कंटाळा न करता लगेच आपण लोकांना मॅसेज आमच्या महापालिकेच्या वेबसाईटवरनं आम्ही सोशल मीडियावरनं लगेच मॅसेज सगळ्यांना देतो आहोत. आणि आता कंपल्सरी ज्यांच्याकडे म्हणजे आजचा दिवस ज्यांच्याकडे मेसेज गेला नाही त्यांना मिळेल, पण उद्यापासून खरं आजपासूनच चालू केलं आहे, ज्यांच्याकडे मेसेज असेल त्याच व्यक्तीला इथे आतमध्ये घेतलं जाणार, त्यांना तिथे इंजेक्शन वॅक्सिनेशन केलं जाणार. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि मेसेज नाही आला आहे त्यांनी वेट करावं, थोडं थांबावं. मेसेज दिसल्याशिवाय आपण बाहेर येऊ नका, कारण आपण ज्या कारणासाठी आता वॅक्सिन घेतोय तेच आपण इथे बाधित झालो तर ते उपयोगाचं नाही. त्यामुळे प्रत्येकाला वॅक्सिन मिळणार, आजची उद्याला जाईल पण वॅक्सिन मिळणार. आणि ज्या पद्धतीने वॅक्सिन येते त्या त्या पद्धतीने आपण वॅक्सिन देण्याचं काम करतोय. मॅडम, कोविड सेंटर कुठेतरी गर्दी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन होईल अशी भीती वाटत नाही का? नाही, आता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपण देतोय त्याचं जे सेंटर आहे ते थोडंसं बाजूला आहे आणि हे आपण इथे केलं आहे. मला असं वाटतं जी लोक दाटीने बसतात आणि गर्दीने त्यांनी स्वतःला स्वतः जरा लांब राहतील तर बाधित होणार नाही. आपल्याला डबल मास्क वापरायचाच आहे, कारण आता सगळीकडनं तोच मेसेज सगळ्यांना येतो आहे. आणि एकंदर आत्ताची वॅक्सिन आहे, जर 4,500 आम्ही देऊ शकतो आहे आणि 6,000 जर गर्दी झाली तर ती मॅनेज करणं कठीण आहे. त्यामुळे लोकांनी थोडं समजून घ्यावं की तुमचं रजिस्ट्रेशन करा, कारण आता 15 मेपर्यंत 45 वरील आणि 60 वरील ह्यांनाच आपण देणार आहोत. सेकंड डोसवाल्यांना आपण प्राधान्य देणार आहोत, त्यामुळे फर्स्ट डोसवाल्यांनी थोडं थांबावं. आपला मेसेज येतो का त्याची वाट बघावी, कारण सिनियर सिटीजन अशा पद्धतीने बसत आहेत. माझा शाखा प्रमुखांनी आल्या मला ती माहिती दिली तर मी आपण डॉक्टर नीलमशी तेच म्हटलं की एक आपण उभं पेंडॉल टाकून ठेवू, कारण आतमध्ये आल्यानंतर AC आहे, आतमध्ये आल्यानंतर चहा कॉफी पण ठेवलेली आहे, मनोरंजनासाठी पुस्तक आहे, पेपर आहे. त्यामुळे एकदा आतमध्ये पण एकदम बाहेर लोकांना त्रास होतो हे मी पाहिलं आहे, मलाही त्याची जाणीव. जाहीर का करत नाही की काहीतरी एक सिस्टम जाहीर का करत नाही आहे असं दिसून येत आहे की लोकांना रोज यावं लागतं, बघावं लागतं लस आहे की नाही आणि मग ते थांबतात. एकदा का व्यवस्थित एका नाही, मुळात आपला सिस्टम तुम्ही गेले अनेक दिवस बघताय, सिस्टम सगळा नीट आहे. वॅक्सिन येण्याचा जो भाग आहे
हा फक्त काय मुंबईत येत नाही अशातला भाग नाहीये, सगळ्या शहरांमधल्या यांना त्रास आहे. आपल्याकडे वॅक्सिन ज्या क्षणी येते महाराष्ट्राकडनं आमच्याकडे, त्या क्षणाला आमचे मॅसेज गेलेले आणि लोक बघतायत पण. आता मधल्या पिरियडमध्ये आपल्याला फारसा प्रतिसाद नव्हता, त्यामुळे वॉकेबल आलेल्या लोकांना आपण देत होतो, पण आता प्रतिसाद वाढला आहे तर सिस्टम लावला आहे. हाच सिस्टम आहे की ॲपवर तुम्हाला मॅसेज येईल, मॅसेज आल्यानंतर आपण यावं आणि त्यात लोकांना आतमध्ये घेतलं जाईल. आजपासूनच केलं आहे, आता तुमच्या माध्यमातून आपणही अवेअरनेस देत आहे. लोकांना हेच आता सांगायला पाहिजे की 45 वरील ज्यांची कोऑर्बिटी आहे त्यांना देत आहे, आणि 60 वरील ज्यांना ॲपवर नोंदणी झाली आणि मॅसेज आला त्यांनीच घराच्या बाहेर पडावं, त्यांनीच त्या दिलेल्या पत्त्याच्या सेंटरवर जावं. कुठेही कोणी उठून जात असेल तर खूप त्यांनाही प्रॉब्लेम होतो आहे आणि सिस्टमला पण प्रॉब्लेम होतो आहे. त्यामुळे आपल्याला दोघांमधलं कम्युनिकेशन, सत्तेत प्रशासन आणि नागरिक यांचं कम्युनिकेशन नीट हवं म्हणून हा सिस्टम राबवला आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे, 18 जे आहेत त्यांनी पण देखील. खरं म्हणजे तरुणांना व्हॉट्सॲपच्या, आपल्या सोशल मीडिया किंवा तुमचा इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून कळलेलं आहे की 1 चालू होणार नाही आहे. ते राज्य सरकार निर्णय घेणार आहे 15 करायचं की कधी, हे डिक्लेअर केलं आहे. त्यामुळे त्यांनी जेव्हा ॲप उघडतात त्यांना रिस्पॉन्स मिळत नाही आहे, कारण तो अजून तयारच नाही केलं आहे. ज्यांच्यासाठी केलं आहे त्यांना बरोबर तो त्यांचं माहिती गेल्यानंतर ती माहिती रजिस्टर होते, त्यामुळे तरुणांनी थोडंसं सबुरीने घ्यावं. तरुणांची जी लस देण्यासाठी काही पैसे आकारले नाही ना, काल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं आहे. तुम्हाला ट्विटरवर, तुम्हाला व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर दिसत आहे की फ्री केली आहे. त्यामुळे थोडं वेट करणं महत्त्वाचं आहे, कारण आपण 15 राज्य सरकार त्याचा विचार करणार आहे आणि तो सिस्टम राबवणार आहे. पण आत्ताचा जो सिस्टम आहे तो आजपासूनच खरा चालू झाला आहे, पण आत्ता जे वॉकेबल आले त्यांना देणार आहोत. पण उद्या मात्र जर विदाऊट मॅसेज न असता आले तर कुठलंही सेंटर त्यांना अलाव करणार नाही. हा तुमच्याकडनं जास्तीत जास्त मॅसेज आता लोकांना जाऊ दे, कारण आमचे सिनियर सिटीजन हे खूप आलेले आहेत आणि त्यांना हा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे ते बाधित होऊ शकतात. त्यामुळे मॅसेज आल्यानंतरच कोविन ॲपवर तुम्हाला मॅसेज आला, तुम्हाला स्थळ कळलं, तेव्हाच घराच्या बाहेर पडा असं मी विनंती करते. बातमी मागची बातमी म्हणजे सिचुएशन.